गुजरात मधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे। मोरबीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला, त्यामुळे पुलावर उपस्थित असलेले 400 जण नदीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 80 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 अधिक जण बेपत्ता आहेत। नुकतेच या पुलाचे नूतनीकरण करण्यात आले होते, त्यामुळे या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे। पूल सुरू झाल्यामुळे रविवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कुटुंबियांसह फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी पुलावर पोहोचले होते। पुलाची लांबी 200 मीटरपेक्षा जास्त होती, रुंदी सुमारे 3 ते 4 फूट होती। पूल जेव्हा कोसळला तेव्हा 400 अधिक लोक पुलावर उपस्थित होते। अपघातात जवळपास 80 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर 75 जखमींना वाचवण्यात यश आले आहे। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।